दोन चार कडे दोन कायदा आणू पाहतायत त्याचा मसुदा आज या ठिकाणी त्यांनी प्रसिद्धीसाठी दिलेला आहे. त्यामध्ये 100 लोकंसुद्धा जर एका जागी येत असतील तर त्यांनी परमिशन घ्यायची आहे. पोलिसांची एक तर पोलिसांच्याकडे मनुष्यबळ नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या खेकडं खेटा मारायला जनतेला लावायच्या. उद्या नवरा नवरीच्या आई वडिलांनासुद्धा गुन्हे दाखल होतील त्यांच्यावर. लग्न का मुलांचं करता, पूजा का घालता, हा रस्त्यावर का तुम्ही कार्यकर्ते जमला, म्हणजे एका बाजूला अन्याय करायचा श्रमिकावर, शेतकऱ्यावर, विद्यार्थ्यांवर, आणि त्यांनी आवाज उचलायचा नाही. म्हणजे लोकशाही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या घटनेला लोकशाहीतून हुकुमशाहीमध्ये आणण्याचा हा सरकार प्रयत्न करत आहे. आणि जे 3 वर्षामध्ये सरकार हे त्या ठिकाणी अपयशी झालेलं आहे, ते अपयश झागण्यासाठी अशा पद्धतीनं जनतेनं आवाज उचलायला नको म्हणून हा कायदा अस्तित्वात येतोय. आणि त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जो मसुदा तयार झाला त्याची या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी होळी केलेली आहे. आज मला दुःखानं सांगावं वाटतं की हे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं मंत्रिमंडळ चालवत नाही आहे, तर हे सरकार सगळे प्रशासनातले अधिकारी चालवत आहेत आणि सगळे मंत्री हे कठपुतळीसारखे शांत बसून आहेत. त्यांना काही कळत नाही. संपूर्ण सरकार आणि शासन यांच्यामध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. त्याच्यामध्ये भरडला जातोय तो शेतकरी, त्याच्यामध्ये भरडला जातोय तो कामगार, त्याच्यामध्ये भरडला जातोय तो विद्यार्थी आणि महाराष्ट्रातली जनता. हे आम्ही कदापि सहन करून घेणार नाही. 100 लोक काय, 1000 लोक रस्त्यावर उतरणार, हा आमचा संविधानानं बाबासाहेबांना दिलेला हा आमचा अधिकार आहे.